महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राइब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. भाद्रपद बैलपोळा विशेष श्री गिरीश शेडगे वाकड पुणे यांच्या दावणीला आपण आहोत. मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनेलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, हा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ता लगेच करा, कारण महाराष्ट्रातील खिलारबद्दलचे अपडेट आपण तुम्हाला वेळोवेळी देत असतो. मंडळी, परवा 6 तारखेला भाद्रपद बैलपोळा पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भाद्रपद बैलपोळा साजरा करत असताना बैलांची जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मिरवणुकी ह्या अगोदरच्या काही 2 वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणात काढल्या जायच्या, पण 2 वर्ष आले कोरोनाचं सावट असल्यामुळे शेतकरी आपल्या बैलांची मिरवणूक साध्या पद्धतीने देवळापर्यंत घेऊन बैलांना जाणं, तिथे पाया पडून त्यांना परत घरी आणणं, अशा प्रकारे या मिरवणूक केल्या जातात. भाद्रपद बैलपोळ्याचं विशेष सांगायला गेलं तर या काळामध्ये पुणे शहरामध्ये काही जे जुने खेळार पालक आहेत, जे जुने शेतकरी आहेत, त्यांच्या दावणीलाही बैल आपल्याला कायमस्वरूपी पाहायला मिळतात. त्यातलंच एक नाव म्हणजे गिरीश शेडगे वाकड पुणे. तसं पाहायला गेलं तर पुणे शहरामध्ये आपण वेगवेगळ्या शहरामध्ये जर गेलो तर वेगवेगळ्या शहरामध्ये आपल्याला तेथे काही काही सिलेक्टेड ठिकाणं असतात की आपण त्या शहरात गेल्यानंतर त्या ठिकाणांना आवर्जून भेट देत असतो. जसं की उदाहरण द्यायचं झालं तर आपण पुणे शहरामध्ये आलो तर पुणे शहरामध्ये शनिवारवाडा असेल, दगडूशेठ हलवाई गणपती असेल, सिंहगड किल्ला असेल, राजा दिनकर केळकर संग्रहालय असेल, पर्वती असेल, आगा खान पॅलेस असेल, तर बाहेरून येणारा माणूस पुणे शहरात आला की आवर्जून या ठिकाणी भेट देत असतो. तसंच खिलार क्षेत्राचं देखील एक विशेष स्थान पुणेमध्ये तयार झालेलं आहे. खिलार क्षेत्रामध्ये देखील विशेष स्थान सांगायचं झालं तर काही सिलेक्टेड खिलार पालक आहेत की ज्यांच्या दावणीला एक जातीवंत जुन्या काळापासून, गेले कित्येक वर्षांपासून, त्यांच्या 2-3-4 पिढ्यांपासून त्यांच्या दावणीला खिलार पाहायला मिळतात. तर त्यातलंच एक नाव म्हणजे गिरीश शेडगे वाकड पुणे यांची दावण. यांच्या दावणीला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या आशीर्वादाने किंवा त्या पालखी सोहळ्याच्या सेवेसाठी कायम त्यांच्या दावणीला खिलार बैलं असतात आणि मोठ्या मापाची बैलं असतात. तर त्या दिवशी भाद्रपद बैलपोळ्याच्या निमित्त पावसाने देखील काही पुणे भागामध्ये थोड्या प्रमाणात हजेरी लावली आणि पाऊस नुकताच झाल्यानंतर त्यांनी काढलेली ही साध्या आणि सोप्या स्वरूपातली सुंदर अशी त्यांच्या बैलांची मिरवणूक. बैलांची तुम्ही सजावट पाहू शकता. सजवल्यानंतर बैल दिसणारे हा त्यांचा दुसरा नवीन आणलेला कोण रायफल आहे. तसंच त्यांच्या दावणीचा हा जातीवंत बैल देखील सर्वात जास्त प्रसिद्ध आहे आणि अशा प्रकारे त्यांच्या दावणीला सध्या 4 मोठ्या मापाचे जातीवंत बैल आहेत की जे ते सांभाळून आहेत. या बैलांबद्दल आपण अधिक माहिती पाहतच राहूया. मंडळी, मुंबईहून पुण्याला जाताना किंवा पुण्याहून मुंबईला जाताना हायवे टचर्स यांची ही दावण आहे. जर तुम्ही या भागात गेलं तर आवर्जून या दावणीला भेट द्या, कारण या दावणीला भेटण्याचं विशेष कारण म्हणजे यांच्या दावणीचे मोठे मापाचे आणि जातीवंत बैल पाहायला मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे गिरीश शेडगे वाकड पुणे. अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी खिलार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. खिलार महाराष्ट्राची शान.